पण हेमंत रासने निवडणूक पराभूत झाल्यावर त्यांनी ज्या पद्धतीने या विधानसभेत सातत्य निर्माण केलं पक्षाचं, खर तर तोच जेठा नेता मोठा होतो जो सातत्य ठेवतो. आणि हेमंत रासनेनी मी बघितलं ज्या दिवशी ते निवडणूक हरले त्या दिवसापासून सुरुवात केली. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो हेमंत रासने 51% मतं घेतल्याशिवाय राहणार नाही, इतकी ताकद या मतदारसंघात तयार करण्याची स्थिती हेमंत रासनेने तयार केली. काल भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळेंनी वक्तव्य केलं की रासनेंना परत आम्ही उमेदवारी देऊ, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आणि ते देऊ शकतात कारण शेवटी त्यांचा पक्ष आणि ते अध्यक्ष जे बोलणार तेच होणार आहे. त्यामुळे रासने जरी निवडणुकीला उभे राहिले तरी शेवटी लोकशाहीच्या दरबारात त्यांना मला दोघांना जायचं आहे. जनतेला गृहित धरून कुठलीही कामं होत नाहीत. जनता हा मतदार राजा आहे आणि आपल्याकडं एक दिवसच मतदार, पूर्वी राजाच्या घरात राजा जन्माला जायचा, आज जनतेच्या घरामध्ये राजा जन्माला होतो. तर मतदार राजांना गृहित धरून कुणी गृहित धरत असेल तर तो त्यांचा भाग आहे, पण येणारा काळ सांगेल की कोण निवडून येणार कोण हारणार. बावनकुळे बावनकुळे नाही कुणी येऊ दे, लढायचं नाही आपल्याला, आम्ही आत्ता येईल लगेच. पक्षाने ठरवलं तर कुणी बी उद्या मला कुठली बी निवडणूक आलं कुठली बी लढू शकतो ना आपण.